आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्सक्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। राज्य शासनाने कल्याण डोंबिवली महापालिकेतून 18 गावे वगळली तर उर्वरित 9 गावे महापालिकेतच ठेवली। याबाबत 27 गाव सर्वपक्षीय संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वजे यांनी शासन दरबारी तसेच न्यायालयात लढा देणार असल्याचे सांगितले। 27 गावांच्या भूमिकेबाबत महाराष्ट्र शासनाने 18 गाव वगळली। आम्हाला ॲक्च्युली 27 गावांची नगरपालिका पाहिजे या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये 18 गाव वगळून खऱ्या अर्थानं विकास कसा होईल या भ्रमामध्ये जे 18 गावातील लोकं आहेत, का 9 गाव जे आहेत ते 9 गावामध्येच जे काही MDC आहे, काय मोठमोठे संकुल आहेत की ज्याच्यामुळं ही नगरपालिका चांगल्या प्रकारे चालू शकते, परंतु तसं न करता 18 गाव वगळली। पण संघर्ष समितीची भूमिका सुरुवातीला अशी आम्ही घेतलेली आहे की 18 गावांची नगरपालिका करायची आणि हे 9 गावांची सुद्धा आम्हाला सरकारबरोबर लढा आणि शासनावर लढा द्यायचा आहे आणि न्यायालयात सुद्धा द्यायचा आहे। त्या दृष्टीने आमचे प्रयत्न हेच चाललेले आहेत आणि मग त्याच्या पुढे जाऊन 27 गावांची नगरपालिका करावी या प्रकारची संघर्ष समितीची भूमिकाही ठाम आहे। यापूर्वी पण 3 याचिका दाखल होत्या। या कोर्टाच्या बाबतीमध्ये म्हटलं तर आम्ही सुरुवातीलाच जेव्हा युती सरकार होतं त्याच वेळेलाच आम्ही हायकोर्टामध्ये संघर्ष समितीचे 2 याचिका आहेत आणि ते याचिका स्पष्ट म्हटलेलं आहे की 27 गावांची नगरपालिका करावी आणि या भूमिकेबरोबर आम्ही आहोत। त्याच्यानंतर काही लोकांनी आता कोर्टामध्ये गेले आहेत की जी 18 गावांची नगरपालिका नगर 27 गावांची करावी किंवा नगरपालिकेत राहावी अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली आहे, परंतु शासनाने भूमिका जी घेतलेली आहे 18 गावांची करावी आणि पुढील 9 गावांची सुद्धा करतील अशा प्रकारची आम्हाला अपेक्षा अशा आहे आणि त्या दृष्टीने लढा चालली। कोर्टामध्ये काय होतं ते बघू आम्ही काय होतं ते, आणि त्या ठिकाणी आरोग्याची व्यवस्था काय आणि कचरा उचलला जातो की नाही, रस्ते खराब, जोपर्यंत प्रशासक इथे लादला जात नाही किंवा प्रशासक नगर परिषदेमध्ये होत नाही तोपर्यंत एक पालकत्व महानगरपालिकेने घेऊन या भागामध्ये कचऱ्याचं विल्हेवाट असेल, पाण्याचं असेल, दिवा असेल, रस्ते असतील या बाबतीमध्ये हे तातडीनं लक्ष देणं महानगरपालिकेने गरजेचं आहे। कारण आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो की ज्या वेळेला गावं ही 27 गावं ही ज्या वेळेला महानगर घेतली गेली त्यावेळेला प्रखर विरोध या 27 गावांनी केला, परंतु या नगरपालिकेने किंवा शासनाने त्यावेळी इथे पोलीस बलाचा मोठ्या प्रमाणामध्ये दप्तर नेण्यासाठी जोरदार प्रयत्न केला आणि अशी तात्पुरता त्यावेळी त्यांनी दाखवली आणि त्याचबरोबर त्यावेळेला असलेला जो काही 27 गावांचा असलेला रेव्हेन्यू म्हणजे जो काही आपल्या महसूल विभागातून जो काही येतोय तो तातडीने तिकडे काही करोड रुपये तिकडे वळता करून घेतला आणि अशा प्रसंगी ती जी तत्परता तशीच दाखवली तर तोपर्यंत प्रशासक नेमेपर्यंत इथे जे काही आरोग्याची जी सवय आज कोविडचं एवढ्या वेळ चाललेलं आहे, इथे शाळांची परिस्थिती खराब आहे, सगळंच आहे, तर लक्ष द्यायला हवं आहे आणि या बाबतीमध्ये आम्ही वरिष्ठांशी आम्ही ताबडतोब चर्चा करणार आहोत। 27 गावे महापालिकेत घेतली त्यावेळी तत्कालीन सरकारने तत्परतेने पोलीस बळाचा वापर करत ग्रामपंचायतीची दप्तरे ताब्यात घेतली, ग्रामपंचायतीचा महसूल वळता करून घेतला। अशी तत्परता सरकारने आज वगळलेल्या गावांबाबत दाखवावी जेणेकरून या गावातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळतील असेही वजे यांनी स्पष्ट केले। अभिजित देशमुख, स्वानंद मीडिया, कल्याण। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।